मेरुलिंग या भगवान शंकराच्या ठिकाणी आपलं स्वागत आहे. ओम नमः शिवाय हे सातारा जिल्ह्यातील अत्यंत उंच अशा डोंगरावरती असणारं एक अप्रतिम ठिकाण आहे. इथे दरवाजावरच अत्यंत सुंदर असा रंगवलेला नंदी आपल्याला बघायला मिळतो आणि हे आहे अत्यंत सुंदर असं मंदिर. हे आता आपल्याला संपूर्ण मंदिर बघायला मिळते. अजूनही डोंगराचा काही भाग मागच्या बाजूला दिसतोय. मंदिरात प्रवेश केल्यावर श्री गणेश मारुती आणि श्री विष्णू अशा मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. मंदिर अतिशय सुंदर रंगवलेलं आहे. एवढ्या उंच डोंगरात आल्यानंतर इतकं सुंदर मंदिर बघायला मिळणं हे खरंच अद्भुत आहे. हे खूप प्राचीन असं मंदिर आहे. याचा अत्यंत सुंदर असा हा दरवाजा. यानंतर हे घुमट आहेत आतून फार चांगल्या पद्धतीत रंगवलेलं आहे आणि अप्रतिम असं मंदिर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आता आपण मंदिरात प्रवेश करत आहोत. या ठिकाणी मुख्य शिवलिंग ज्याला रुद्राक्ष शिवलिंग म्हणतात, तर ते रुद्राक्ष शिवलिंग आहे. हे आहे श्री क्षेत्र मेरुलिंग उपाख्य नरसदेव हे ठिकाण आणि हे आहे येथील रुद्राक्ष शिवलिंग. नमस्कार. आपण आता इथं मेरुलिंग या ठिकाणी आलेले आहोत आणि हे मेरुलिंगाचं इथं आल्यानंतर असणारं हे शिवलिंग आहे, ह्याला ते रुद्राक्ष शिवलिंग असं म्हणतात. तर ह्याविषयीची माहिती आपल्याला येथील पुजारी आता थोड्या वेळात सांगतील. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. ज्ञानेश्वर साखरे, ज्ञानेश्वर पुजारी. हां. आणि आपला दूरध्वनी क्रमांक 91-58-31-54 मोबाईल नंबर 91-58-31-11-54 हा यांचा भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर आहे. पुजारी जी, आता तुम्ही आम्हाला या रुद्राक्ष शिवलिंगाची माहिती सांगा. हे जे रुद्राक्षपिंड म्हणून जे आहे ह्याला 7 गंगा आहेत. ह्या 7 गंगेतून सदैव पाणी चालू असते. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 ह्या 7 गंगेतून सदैव पाणी चालू असतं. हा 7 रुद्राक्ष म्हणून या ठिकाणी आहे. आणि मंदिर किती जुनं आहे? मंदिर हे प्राचीन काळामधलं आहे, 5 पांडवांच्या काळातलं आहे ते मंदिर. ओके. आणि ह्या प्रतिमा कोणत्या आहेत? ही शंकर आणि पार्वती. ओके. हा, अशा हे मूर्ती आहेत. ओके. आपण फार महत्वाची माहिती दिलीत, विशेषतः रुद्राक्ष शिवलिंगाची माहिती दिली. रुद्राक्ष शिवलिंग आहे, नागाचा फणा आहे या ठिकाणी. हा. आणि बाकी शंख वगैरे नंदी यांची पूजा भी केली जाते त्याबरोबर. आणि इथं नंदादीप आहे. नंदादीप आहे, तर नंदादीप कंटिन्यू चालू असतो, कधी विझला जात नाही. आणि समस्त भक्तगणांना विनंती आहे की जेव्हा आपण याल तेव्हा इथं तेल हे अर्पण करावं, म्हणजे आपल्या नावाने ऐच्छिक आहे पण आपल्या नावाने इथं नंदादीप चालू राहतो. धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल. हे मेरुलिंग आहे, सातारा जिल्ह्यातील उंच डोंगरावर असणारं हे ठिकाण आहे. उंच डोंगर म्हणजे आम्ही आत्ताच उंचावर आहोत पण अजून एवढा उंच वर डोंगर बाकी आहे. आणि इथून आता आपण बघूया की अतिशय सुंदर मंदिर आहे. तटबंदी केलेली आहे मंदिराला, डोंगराचे लेअर्स लक्षात येतील. या ठिकाणी आपण असं मस्त डोंगर उतरत उतरत जर गेलो तर इथं पठार दिसतील. हे सगळं ज्वालामुखीजन्य आहे. या ठिकाणी परत एक सुंदरपैकी घुमटी बघायला मिळते.
या टोकावर पण मंदिर आहे. यानंतर हे सगळं पठार, हे कृष्णा नदीचं खोर आहे. समोर चंदनवंदन हे किल्ले दिसत आहेत. अतिशय उंचावर असणारी जागा आहे. या ठिकाणी झूम करतोय. हा किल्ला आहे वैराटगड नावाचा. ही शंभू महादेव डोंगर रांग आहे. रायरेश्वरापाशी सुरू होते. हे संपूर्ण चित्रीकरण आणि हे वरती असणारं, अजून उंचावर गेल्यावर असणारं हे टेबल लँड सारखं असणारं हे पठार आहे. अतिशय सुंदर असं टेबल लँड इथं आहे. आता आपण इथला परिसर हा बघायला सुरुवात करूया. या ठिकाणी छोट्याशा पठारावर एक छोटंसं सुंदर मंदिर हे बघायला मिळतं आहे. हे सगळं आपण मगाशीच बघितल्याप्रमाणे कृष्णा नदीचं खोर आहे. इथे वेगवेगळे किल्ले दिसत आहेत आणि मग हे आणखी एक छोटंसं पठार आहे. आणि या छोट्याशा पठारावर असणारं हे सुंदर मंदिर हे आपण आता बघणार आहोत. हे भगवान श्री गणेशाचं छोटंसं मंदिर हे या ठिकाणी आहे. इथे यायला रस्ता आहे आणि मग पुढं थोडंसं पठारावरून चालत आपण ह्या अतिशय सुंदर रंगवलेल्या मंदिराकडे येतो. जेव्हा आपण खालून मंदिर बघतो तेव्हा हे असं दिसतं. या मंदिरासमोर हे अत्यंत सुंदर असं झाड, दोन झाडं आहेत खरं तर, पण प्रचंड सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड आहेत ही दोन झाडं इथं अतिशय सुंदर उभी आहेत. त्याच्या मागं जो डोंगर दिसतो आहे आता लक्षात येईल क्लिअरली, ते जे काळा काळा भाग दिसतो आहे तो सगळ्यात उंच भाग आहे. जो मगाशी मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला दिसत होता तो हा उंच भाग आहे. आणि आता हे संपूर्ण खोरं आपल्याला दिसेल. अजूनही बराच मोठा डोंगराचा भाग उतरायचा बाकी आहे. या ठिकाणी कण्हेर डॅमचं बॅक वॉटर आपल्याला बघायला मिळते. आता समोर जे उंच पठार दिसते ते आहे कासचं पठार. जेव्हा ही जी जागा आत्ता जी दिसते समोर ते आहे मेरुलिंग. आता परत एकदा आपल्याला कासचं पठार दिसेल. या ठिकाणी जे समोर पठार दिसते ते कास्त आहे. आता ह्याच्यात एक उंचवटा आपल्याला मध्येच दिसणार आहे, तर तो परत एकदा झालेला ज्वालामुखी आहे. मुळातच हे सगळं पठार ज्वालामुखी जन्म आहे. याचं नाव आहे शिवपेठेश्वर. हेही एक शंकराचं अद्भुत गुहेमधलं मंदिर या ठिकाणी आहे. इथं यायला अतिशय सुंदर डांबरी रस्ता आहे. आता कास्त पठार नीट लोकेट होतं आहे आणि कासच्या पठारावरून सलग महाबळेश्वरला जायला रस्ता पण आहे. आणि असं करत आपण या सुंदर ठिकाणी येतो. इथं राहायचं असेल तर तात्पुरता निवास इथं उपलब्ध आहे. इथं दूरध्वनी क्रमांक दिला आहे, त्याच्यावर दूरध्वनी करून नक्की यावं. धन्यवाद.